या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बे कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बे कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविहिरी जवळ सोलापूर। विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सरकारी वकील आणि सरकारवर सनसनाटी आरोप केलेत। आपल्या आरोपांच्या पुष्टीर्थ फडणवीस यांनी व्हिडिओ रेकॉर्डिंगचा पेन ड्राइव्ह विधानसभा अध्यक्षांकडे सोपवलाय। या आरोपांमध्ये शरद पवार यांच्या नावाचाही उल्लेख झाल्याने खळबळ उडाली आहे। फडणवीसांच्या आरोपानंतर शरद पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। महाराष्ट्रातील सरकार तपास यंत्रणांचा वापर करूनही अस्थिर करण्याच्या प्रयत्नात यश येत नसल्यानेच ही टोकाची भूमिका फडणवीस यांनी घेतली आहे। अनिल देशमुखांविरोधात 90 छापे टाकण्यात आले। सत्तेचा गैरवापर करून चौकशी केली जाते याचं उत्तम उदाहरण देशमुखांचं असल्याचं शरद पवार यांनी म्हटलंय। माझं अप्रत्यक्षपणे नाव घेतलं गेलं पण माझा काही संबंध नसल्याचंही पवार यांनी स्पष्ट केलंय। सोलापूर जिल्हा परिषदेने राज्यात सर्वप्रथम राबवलेल्या माझे मूल माझी जबाबदारी या उपक्रमाची यशस्वी अंमलबजावणी केल्याबद्दल मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृह इथं सीईओ दिलीप स्वामी यांना गौरवण्यात आलं। या समवेत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी जावेद शेख, पंढरपूरचे बालविकास प्रकल्प अधिकारी अमृत सरडे यांच्यासोबत उपस्थित होते। मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात महिला व बाल विकास विभागाच्या वतीनं जागतिक महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। देशभराचं लक्ष लागलेल्या पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालासाठी काही तास शिल्लक राहिले। पाच राज्यांच्या निकालामध्ये सर्वाधिक लक्ष उत्तर प्रदेशातील निवडणूक निकालाकडे। उत्तर प्रदेशची सत्ता कोणाच्या हाती जाणार यावर सट्टा बाजारात तब्बल 300 कोटींहून अधिकचा सट्टा लावण्यात आलाय। एक्झिट पोल नंतर आता सट्टे बाजाराचा कल सध्या भाजपकडे अधिक आहे। मात्र मागील विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत भाजपच्या जागा घटणार असून समाजवादी पक्षाच्या जागा वाढणार आहेत। विरोधी पक्षनेत्याचं काम असतं आरोप करण्याचं, त्यामुळे ते चर्चेत राहतात, आरोप करून ते सनसनाटी निर्माण करतात। फडणवीस यांनी असाच आरोप केल्याचं वक्तव्य संजय राऊत यांनी केलंय। दरम्यान ही स्क्रिप्ट कोणी लिहिली, यामध्ये कोण सामील आहे याच्या तळाशी सरकार नक्की जाईल आणि दुसरा पेनड्राईव्ह घेऊन समोर येईल असं राऊत यावेळी म्हणाले। चव्हाण फर्निचर, सर्व काही एकाच छताखाली। बेडरूम फर्निचर, चिल्ड्रन बेडरूम, किचन फर्निचर, ऑफिस फर्निचर, गार्डन फर्निचर, आर्टिफॅक्ट। चव्हाण फर्निचर, प्लॉट नंबर 52/53, पसारे नगर, हिप्परगा कॉर्नर, तुळजापूर हायवे, सोलापूर। फोन 8446575721, 84-46-57-51। केंद्रीय कर्मचाऱ्यांना 16 मार्च रोजी मोठी आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे। सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3% वाढ होणार आहे। पहिल्या कर्मचाऱ्यांना 31% दरानं महागाई भत्ता मिळतो, मात्र तो 34% वाढवण्यात येणार आहे। म्हणजेच केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात भरघोस वाढ होणार असून 16 मार्चला खात्यात 38,000 रुपये जमा होणार आहेत। आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वर्धापन दिन आहे। आज मनसेची स्थापना होऊन 15 वर्ष पूर्ण झाली। 2006ला राज ठाकरे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली होती। दरम्यान यावेळी होणारा वर्धापन दिनाचा मेळावा विशेष असणार आहे। यावेळी होणारा कार्यक्रम हा पुण्यातील गणेश कलाक्रीडा रंगमंच या ठिकाणी होणार आहे, त्यामुळे राज ठाकरे नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। युक्रेनवर रशियन हल्ल्याचा आजचा 14वा दिवस आहे। 14 दिवसांनंतरही रशियाचे युक्रेनवरील हल्ले कमी झालेले नाहीत। राजधानी कीव्हसह अनेक शहरांमध्ये आता सर्वत्र विध्वंस दिसतोय। या सगळ्यात युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोडिमीर झेलेन्स्की यांनी ब्रिटिश संसदेत भाषण केलं आणि युक्रेन रशियन हल्ल्यांपुढे झुकणार नाही असं सांगितलं। झेलेन्स्की यांनी रशियाला दहशतवादी देश म्हणून घोषित करण्याची विनंती केली आहे। रुचकर व चविष्ट गुजराती थाळी पूनम भोज, रोज रुचकर चटकदार मेनू आणि प्रत्येक रविवारी स्पेशल मेन्यू, एकदा अवश्य भेट द्यावे। पत्ता लकी चौक सोलापूर, फोन 70-28-17-78-42। इंधन दरवाढीची चिंता आता सोडा,
फेंटिक ई बाईक सोबत नवीन नातं जोडा. सोलापूरकरांना परवडतील अशा पद्धतीच्या इलेक्ट्रिक बाईक मिळण्याचं एकमेव ठिकाण ऋषीज ई बाईक. विविध मॉडेल्स, सर्व्हिसिंगची सुविधा, तसंच फायनान्स आणि इन्शुरन्स उपलब्ध. चला तर मग आजच आपली ई बाईक बुक करूया. ऋषीज ई बाईक, शॉप नंबर B1, तुळजापूर बेस, बलिदान चौक, सोलापूर. संपर्क 9423592450 आणि 9175346349. ईडीचे काही अधिकारी महाराष्ट्रात काही दलालांना हाताशी धरून खंडणीचं रॅकेट चालवत आहेत असा आरोप खासदार संजय राऊत यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला होता. यावर काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी पत्र लिहिलं असून या पत्रात राहुल गांधी यांनी संजय राऊतांना काँग्रेस पक्ष तुमच्या पाठीशी असल्याचं लिहिलंय. मोदी सरकार विरोधकांना शांत करण्यासाठी करत असलेल्या प्रयत्नांचा खुलासा तुम्ही केल्याचं राहुल गांधी यांनी पत्रात म्हटलं आहे. कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी मोबाईल क्लिपचा धसका घेतलाय. इंदुरीकर महाराज यांनी आपल्या एका कीर्तनाच्या दरम्यान उपस्थित असलेल्यांना मोबाईल बंद करण्यास सांगितलंय. आता त्याचाच व्हिडिओ व्हायरल झालाय. आपल्या कीर्तनाच्या व्हिडिओ क्लिप्स युट्यूबवर टाकून अनेक जण पैसे कमवतात. माझे व्हिडिओ रेकॉर्ड करून कमाई करणाऱ्यांची मुलं दिव्यांग म्हणून जन्माला येतील असं इंदुरीकर महाराज यांनी म्हटलं होतं. हे वक्तव्य व्हायरल झाल्यानंतर त्यांनी आता मोबाईलचा धसका घेतलाय. 1 ऑक्टोबर पासून क्रिकेटचे काही नियम बदलण्याची शक्यता आहे. यावर चेंडूवर लाल लावल्यापासून मांकडिंग पर्यंतच्या नियमांचा समावेश आहे. त्यामुळे आता चेंडूला लाल लावण्यावर कायमची बंदी घातली जाणार आहे. सोबतच झेलच्या नियमातही बदल सुचवण्यात आलेत. हे नियम कसे आहेत आणि कसे लागू करायचे त्यात थोडे बदल करून लागू करायचे याबाबत ICC आणि जगभरातील क्रिकेट बोर्ड ठरवतील. हॉटेल ओरिएंट इलाइट, बजेट लग्जरी सूट्स, सिंगल डबल एक्झिक्युटिव्ह AC रूम्स, लग्जरी बेड्स, स्मार्ट TV, कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट, CCTV, 24 तास चेकआउट, Wi-Fi, 24 तास गरम पाणी. हॉटेल विनायक, प्युअर व्हेज रेस्टॉरंट, महाराष्ट्रीयन पंजाबी थाळी, चायनीज, पार्सल सेवा उपलब्ध. वेळ सकाळी 11 ते रात्री 11 वाजेपर्यंत. रिद्धी सिद्धी हॉल, विवाह सोहळा, साखरपुडा, वाढदिवस, लग्नाचे वाढदिवस, 100 लोकांसाठी AC कॉन्फरन्स हॉल, प्रोजेक्टर, Wi-Fi, सर्व शुद्ध शाकाहारी जेवणाचे पॅकेजेस. पत्ता 971 उत्तर कसबा श्री मल्लिकार्जुन मंदिराजवळ सोलापूर. फोन 70 58 75 71 71 आणि 77 44 00 84.